आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय तुम्हाला काय वाटलं मला कळणार नाही. ते हस्ताक्षर बघता क्षणी मला कळलं होतं की ते तुम्ही लिहिलंय. एका रात्रीत एवढं सगळं लिहिलं माझ्यासाठी. खरंच माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कुठलीही कसर बाकी ठेवली नाही तुम्ही. थँक्यू. सुंदर हे समजत तू लिहिलं आहेस. वय वय अहो मी साक्षीदार आहे. माझी बी रात्री झोप घालवली त्यानं. जीजू तुम्ही खरंच ग्रेट आहात. अरे सुंदर पर हे समजत तू केलंस कसं आणि कसं जमलं तुला. कसं जमलं काय केलं ह्याचं उत्तर एकच आहे बघा. बायकोच्या प्रेमासाठी यांच्यासाठी काय पण आणि कधी पण. खरच तू आणि बारक्यानं रात्रभर जागून हे काम पूर्ण केलं. तुमचं करावं तितकं कौतुक कमीच आहे. कमाल आहे बघ तुझी. अक्षराचं समद टेन्शन दूर केलंस तू. होय अक्षरा आता तुम्ही बी त्याच जिद्दीनं आणि त्याच जोमानं अभ्यास करायचा. कळलं काय जग इकडचं तिकडं झालं तरी चालल पर तुम्ही तुमचं स्वप्न सोडायचं नाही काय. हा हॅलो हॅलो शंतनू साहेब तुम्ही काम आता नाही ना. नाही म्हणजे जरा महत्वाचं तुमच्याशी बोलायचं होत. अरे बोल बाबा पटकन काय बोलायचं ते खूप काम आहेत बोल पटकन. हा नाही म्हणजे कसं आहे साहेब ते तुम्हाला जे काही पैसे द्यायचं ठरलंय का नाही त्याबद्दल जरा महत्वाचं बोलायचं होत. त्याबद्दल काय बोलायचं आहे. ठरलेल्या वेळेत पैसे द्यायचे नाहीतर व्याज माहिती आहे ना जेलची सळी नाहीतर बंदुकीची गोळी सावकार. आव नाही नाही साहेब बंदुकीची गोळी जेलची सळी डायरेक्ट करताय तुम्ही. लक्षात आहे माझ्या पण ऐका ना तुम्हाला जे काही पैसे द्यायचे का नाही ती ठरलेल्या वेळेत मी तुम्हाला देणार म्हणजे देणार. फक्त त्याच्यामध्ये थोडस डिस्काउंट मिळालं असत तर बरं झालं असतं नाही का. काय नाही नाही तुम्ही लगेच रागाला येऊ नका साहेब. कसं आहे आता म्हणजे बघा ना अक्षरानं आय पी एस व्हायचं खोळ तुझ्या डोसक्यातनं कायमचं काढून टाकलंय आणि तुमच्या डोसक्या मागचा ताप पण निघून गेलाय. हे सगळं कुणामुळं घडलंय. आमच्यामुळं. आता ह्या सगळ्याचा फायदा म्हणून थोडस डिस्काउंट मिळाला असता तर. ए सावकार आजी म्हणजे दुभायस करे बोली लावायला. नाही नाही साहेब अहो कसं आहे आता आम्ही एवढ्या मेहनतीनं हे कष्टाचं फळ तुझ्यासाठी आणलंय. नाही म्हणजे तुमचा बी फायदा होईल आणि आमचा बी फायदा होईल नाही का. सत्यानाश या सुंदरला ना अक्कलच नाही. आता ह्याच्यामुळे या बाईनं पुन्हा आय पी एस व्हायचं मनावर घेतलंय. काय हा तुमचं काय तोंडात नवार गेलंय का भाच्याचा पराक्रम ऐकून. आधीचे अडगं मठ आहे आता याला आदर्श नवरा व्हायचंय. हा कोळसा दळून काढतो कोंड पण बायको म्हणून खोळतो कोंड. याच्यामुळे समजा आपल्या प्लॅनची वाट लागली. आता पुन्हा आय पी एस व्हायचं म्हणून खुदकून बसते ही बाया. अगे गपकी जरा गपकी. हॅलो साहेब तुम्ही सगळं ऐकलं का. ए सावकार बिना कामाचे वळू आहात तुम्ही. तुमच्याकडून काही पण होणार नाही. आता एक काम कर फोन स्पीकर वर टाक. आता मी जे सांगतोय ते दोघांनी नीट ऐकायचं. आलं लक्षात ठेव फोन. आता
कारला आहे वय आपल्याला आवडत नसते ओ काढा काढते अक्षरा अजिबात तसं काही करायचं नाही सुंदर आता पानात वाढलंय ना व मग समद संपवायचं अरे अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं त्याला अशी नावं ठेवायची नाहीत आणि अन्नाचा अनादर केला ना तर अन्नपूर्णा देवी नाराज होते कळलं का चल संपव बघू समद जीजू कारलं पौष्टिक असतं ठीक आहे रक्त शुद्ध होतं त्याने औषध म्हणून खा नाही 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 त्या औषध बिषध म्हणून मी आम्ही खाणार पण नाही हा अहो ते खाल्लं ना की समज तोंड कडवड होते बघा माझ्या घशाखाली घासच उतरत नाही 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 आपल्याला नाही आवडत समजा जेवणाचा इसका होतोय मला नकोय अक्षरा उद्या सकाळपासून माझ्या बरोबर याला बी कारल्याचा ज्यूस देत जा एकदा सवय झाली ना म्हणजे समद खायला लागेल बघ नाही नाही काय बी नको ते तुमचं काय आहे ना ते बघून घ्या तुम्ही हो ह्यांचं काय ऐकू नका मला असलं काय देऊ नका मी देणार बालपण जाईना मनात ना नि म्हातारा रांगते कोणात सुंदरच एवढं लगीन झालं पण त्याचा बालिशपणा कधी कमी होणार काय माहित असं काय करते उर्वशे सुंदर लहानच आहे अजून मला वाटतंय सुंदर आणि अक्षरा यांचं एक लेकरू या घरात आलं का नाही आणि ह्यो बाप झाला तर हळूहळू ह्याच्यातला बालिशपणा कमी होईल बघ आणि मला विश्वास आहे सुंदर आहे का नाही एक जबाबदार बाप होईल बघ एकदम बरोबर बोलला बर का पहिल्यांदा मला तुझं म्हणणं पटलंय आपल्या घरात बाळकृष्ण यायला पाहिजे ताई तुमचं काय विचार याच्यावर अग तसं झालं तर आनंदच आहे की आजी होण्याचं भाग्य काही वेगळंच असत सुंदर अक्षरा आता या गोष्टीचा तुम्ही लवकरात लवकर विचार करायला पाहिजे हो ताई मला पण आवडेल मावशी व्हायला मी आलेच लाजली अगं अक्षरा सुंदर ताई तुम्हा दोघांनी काही बी बोलत नसतील तुला सांगू का आईपासून आजी होण्याचं सुख त्याची ओढ ना काहीतरी वेगळीच असते बघ दुधापेक्षा दुधावरच्या साईवर लई जास्त प्रेम असते आणि ते नातो बी लई वेगळं असते परीक्षा झाली ना अक्षराची की तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीचा विचार करा हा ते बघू नाही बच्चे बघू माझे कसं काय या घरात पाळणा हल्लाच पाहिजे या घराचं गोकुळ झालं पाहिजे आहे का नाही ताई कसा शब्दच घ्या बरं तुम्ही सुंदर कडनं हा म्हणजे हा ठीक आहे मी जर आलोच पुस्तक कुठे ठेवलं मी पुस्तक इथेच ठेवलं होत अक्षरा
आता म्या बाहेर ना समजसने चांगलंच झापलंय बघा. काय बी लांबडला होतात नुसती. म्या त्यांचं काय बी ऐकलं नाही. अहो अक्षरा, त्यांच्या बोलण्यानं तुम्ही जेवण अर्धरोज उठलात की नाही? पुरं जेवण बी केलं नाही. माझ्या जेवणाचं सोडा हो. तुम्ही का झापलत त्यांना? वडीलधाऱ्या माणसांवर असं ओरडून बोलतात का? अहो, ते त्यांच्या जागी बरोबर आहेत. म्हणजे त्यांचं म्हणणं तुम्हाला बरोबर वाटतंय होय? तुमची बी हीच इच्छा आहे का? अहो असं नाहीये. मग 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 कसं आहे? कळतंय मला. उद्दम करताय ना तुम्ही सगळं. माझ्या मनात काय हे काढून घ्यायचं ना तुम्हाला. अहो नाही नाही अहो, माझ्या मनात असलं काय बी नाही. इकडं बघा की इकडं अहो, खरंच सांगतोय मी, असलं माझ्या मनात काय बी नाही बघा. सॉरी बरं का, खरंच. ठीक. आणि अहो अक्षरा, मला मुलं लई आवडतात बघा. आणि आपलं बाळबी ना मला हवंच आहे. हा तर तुमची इच्छा नसेल तर राहू द्या. अहो नाही तसं नाहीये. म्हणजे खरं सांगू का तुम्हाला, आई होणं प्रत्येक स्त्रीसाठी स्वर्गसुख असत. पण आता ही मी जी परीक्षा देते त्यात जर मी पास झाले तर काय बी काळजी करू नका. योग्य वेळी आपण समजायचा विचार करू. हा, आपल्याला काय बी गडबड नाही. तुम्ही आता फक्त अभ्यास करा आणि मस्तपैकी परीक्षा द्या. काय काय ग, कुठपर्यंत पोचलीस? बरोबर, लवकर पोच. दिवस सुंदरा वरांड्यातच असेल. हा, आणि हे बघ, मी सांगितल्याप्रमाणे समद काम परफेक्ट व्हायला पाहिजे. हा चल, ठेव फोन. ऐक ऐक, मी सांगितला तसा मोठा धमाका बी व्हायला पाहिजे. ठेव फोन. चल उर्वशी, आता बाहेर जाऊन तुलाच समजा निस्तरायचे. मला वाटतंय सुंदर आणि अक्षरा यांचं एक लेकरू या घरात आलं का नाही. आणि ह्यो बाप झाला तर हळूहळू ह्याच्यातला बालिशपणा कमी होईल बघ. वसुंधरा मॅडम. कोण तुम्ही? मी कॉन्स्टेबल जाधव. इन्स्पेक्टर शांतनू साहेबांनी पाठवलंय मला. असं वय, या ना आत. नाही नाही नको, फक्त हे पुस्तकं द्यायची होती अक्षरा मॅडमला आयपीएसच्या तयारीसाठी. आणा इकडे द्या. लई मोठं काम केलं बघ तुम्ही. सरांना थँक्यू बी सांगा. अक्षराला सध्या या समजाची गरज लागतीच आहे. हो ना, म्हणून तर साहेबांनी मला पाठवलंय. बर, येते मी. अहो असं कसं, काहीतरी चहा पाणी तरी घ्या. नाही नाही नको, निघते मी. मॅडम एक विचारू का? विचारा की. त्या अक्षरा मॅडम आपल्या कोण? आमची लेख म्हणा, आमची सून म्हणा, लई जीवाभावाची आहे आमच्या. का असं का विचारताय? तुमचं आणि अक्षरा मॅडमचं नातं तसं आहे म्हणून सांगते. जमल्यास त्यांना परीक्षेला बसू देऊ नका. म्हणजे? हो, आमची अक्षरा लई हुशार रे, परीक्षेला का नाही बसू द्यायची? मॅडम माझ्या बहिणीला बी असंच आयपीएस व्हायचं होतं. लई हुशार होती, खूप चांगली तयारी पण केली तिनं. पुढे जाऊन चांगल्या मार्कांनी पास पण झाली.
परते फिजिकल ट्रेनिंग असत ते लय अवघड. तिला असा अपघात झाला आणि काय झालं? बाईच्या आयुष्यातलं खरं सुख गमावलं तिनं. म्हणजे त्या आता कधीच आई होऊ शकत नाही. फार उद्ध्वस्त झाली बिचारी. येड्यासारखं करायला लागली. सगळ्या घरादाराने त्रास भोगला हो. पटलं तर माझं ऐका. अक्षरा मॅडमला परीक्षेला बसू देऊ नका. असत्यात आपली स्वप्न पण आयुष्यातून उठायचं नसतं. त्यापाई जे माझ्या बहिणीनं भोगलं ते तुमच्या वाट्याला येऊ नये. इतकंच. येते मी. तुमचं आणि अक्षरा मॅडमचं नातं तसं आहे म्हणून सांगते. जमल्यास त्यांना परीक्षेला बसू देऊ नका. त्या बाईंनी सांगितलं तसं अक्षराच्या बाबतीत घडलं तर? शाब्बास उर्वशी, निशाणा अगदी परफेक्ट लागला आहे. आता ही अक्षरा आयपीएस कशी होते तेच बघू. चला, ही आनंदाची बातमी आता शंतनू साहेबांना द्यायला पाहिजे. तुम्हाला विचारू काय? विचारा की? हा म्हणजे मला एक प्रश्न पडलाय बघा. तुम्ही आयपीएस व्हायचं स्वप्नच का निवडलं? म्हणजे आयपीएस होऊन तुम्ही काय करणार आहात? खूप छान प्रश्न पडलाय तुम्हाला. म्हणजे तुम्हाला असा प्रश्न पडणं अगदीच स्वाभाविक आहे. तुम्हाला सांगू, लहानपणी ना गोपाळला असं खाकी वर्दीत बघायचं ना खूप अभिमान वाटायचं माहितीये. मी लहान असतानाच बाबाला सांगितलं होतं मी मोठी होऊन पोलीस बनणार आणि बंदूक घेऊन सगळ्या चोरांना मारायचं. नाही पण जसं जसं मोठे होत गेले ना तसं तसं खाकी वर्दीचं काय महत्व आहे ना हे कळत गेलं. गोपाळवर किती जबाबदार आहेत ना ह्याची जाणीव झाली. आणि पोलीस होणं म्हणजे फक्त चोरांना पकडणं इतकंच नसतं. समाजात एक जबाबदार नागरिक म्हणून राहावं लागतं त्यांना. गुन्हेगारांना शिक्षा आणि निर्दोष लोकांना योग्य न्याय ही त्याची वाक्य मनात इतकी कोरली गेली आहेत ना. बास तेव्हाच ठरवलं माझं जिथे कुठे पोस्टिंग होईल ना तिथली गुन्हेगारी जास्तीत जास्त प्रमाणात मला कमी कशी करता येईल ह्याचा प्रयत्न करेन. म्हणजे महिलांवर अत्याचार, चोरी, खून, दरोडे, मारामाऱ्या हे थांबवता येईल यासाठी प्रयत्न करेन. त्यात आत्ताची नवीन पिढी बघा ना, अंमली पदार्थांच्या सेवनाचं प्रमाण इतकं वाढलंय की त्याच्यावर कुठेतरी आळा घालणं गरजेचं आहे. नाही तर आजची नवीन पिढी कुठे वावत जाईल ना कळणारच नाही आपल्याला. तुम्हाला माहितीये मला असं वाटत की आपण समाजाला काहीतरी देणं लागतं. म्हणजे आपल्याला जर समाजात बदल घडवून आणायचे असतील ना तर ते मी आयपीएस होऊन सगळं करू शकते. म्हणून व्हायचंय मला आयपीएस.
तुमचं आणि अक्षरा मॅडमचं नातं तसं आहे म्हणून सांगते. जमल्यास त्यांना परीक्षेला बसू देऊ नका. माझ्या बहिणीला बी असंच आय पी एस व्हायचं होतं. लय हुशार होती, पर ते फिजिकल ट्रेनिंग असतं ते लय अवघड. तिला असा अपघात झाला आणि काय झालं? बाईच्या आयुष्यातलं खरं सुख गमावलं तिनं. म्हणजे ती आता कधीच आई होऊ शकत नाही. अक्षराच्या स्वप्नांपेक्षा तिचा जीव आणि तिचं भविष्य अधिक महत्वाचं आहे. मी तिला ही परीक्षा देऊ देणार नाही.